या धावपळीच्या जीवनामध्ये मनुष्याचे आपल्या शरीराकडे लक्ष नाही हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून परभणी शहरातील विद्यानगर रोड येथे द जिम सिटीची सुरुवात करण्यात आली. या द जिम सिटीचे उद्घाटन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गावंडे यांनी आपल्या शरीराकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. नियमित व्यायाम केल्याने कॉर्टिसॉल आणि एपिनेफ्रिन सारख्या हार्मोन्सची पातळी कमी होण्यास मदत होते. यासाठी दररोज व्यायाम करणे ही काळाची गरज आहे असं मत व्यक्त करण्यात आले. आज या ठिकाणी रुपेश डाळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी द जिम सिटी या नावाने एक अतिशय अत्याधुनिक अशी जिम या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ते उद्घाटन झाल्याचं मी घोषित करतो आणि त्या संपूर्ण परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी त्यांनी जे इक्विपमेंट्स लावलेले आहेत ते मी स्वतः त्याची पाहणी केली असता अतिशय उच्च दर्जाचे आणि लेटेस्ट असे इक्विपमेंट त्यांनी लावलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही, तर अशा लोकांसाठी त्यांनी ही उच्च प्रतीची जिम या ठिकाणी तयार केलेली आहे. आपण सर्व नागरिकांनी यांचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याकडं लक्ष द्यावं. आपण पाहतो आजकालच्या काळामध्ये अगदी 22-25 वर्षाच्या मुलांना देखील आपण हृदयरोगाचे आजार झालेला दिसतो. हार्ट अटॅकनी तरुण मुलं जातात. असं जर काही व्हायचं नसेल तर आपण कार्डिओचे व्यायाम केले पाहिजेत. त्या अनुषंगाने ही जी काही सुसज्ज झालेली जिम आहे ती परभणीकरांच्या स्वागतासाठी आजपासून तयार आहे. या सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर डाळे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रपरिवारांना देखील अशी सुसज्ज जिम परभणीच्या ठिकाणी आपण तयार केली आणि परभणीकरांना उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो. धन्यवाद.